काही फक्त मोठ्या पडद्यावरच असतात असं नाही काही. आपल्या प्रत्येकाच्या घरात सुद्धा असाच एक महानायक असतो, तो म्हणजे आपले बाबा. कुटुंबाची मुलांची अव्याहत काळजी करणारे, त्यांच्यासाठी सतत कष्ट घेणारे, त्यांच्या भल्यासाठी जीवाचं रान करणारे बाबा स्वतःबद्दल फार कमी वेळा बोलतात. अशा बाबांचं एक हेलावून टाकणारं मनोगत सांगण्यासाठी मंचावर येतोय सांगलीचा शुभम सातपुते. जोरदार टाळ्यांनी त्याचं स्वागत करूया. कोमेजून निजलेली एक परिराणी उतरले तोंड डोळा सुकलेले पाणी कोमेजून निजलेली एक परिराणी उतरले तोंड डोळा सुकलेले पाणी रोजचेच आहे सारे काही आज नाही माफी कशी मागू पोरी मला तोंड नाही झोपेतच आज तुला घेतो मी कुशीत निजेतच तरी पण येशील खुशीत सांगायची आहे माझ्या सानुल्या फुला दमलेल्या बाबाची या कहाणी तुला ना 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 गर्दी होती भारी घामा घूम राजा करी लोकलची वारी आटपाट नगरात गर्दी होती भारी घामा घूम राजा करी लोकलची वारी रोज सकाळी सराजा निघताना बोले गोष्ट सांगायाचे काल राहुनी या गेले जमलेच नाही काल येणे मला जरी आज परी येणार मी वेळेवर घरी स्वप्नातल्या गावामध्ये मारू मग फेरी खऱ्या खुऱ्या परीसाठी गोष्टीतली परी बांधीन मी थकलेल्या हाताचा झुला दमलेल्या बाबाची या कहाणी तुला ना ना अजून आठवत बोळक्यामध्ये लुकलुकलेला तुझा पहिला दात बोळक्यामध्ये लुकलुकलेला तुझा पहिला दात आणि पहिल्यांदाच घेतलास जेव्हा तोंडी मऊ भात आई म्हणण्याआधी सुद्धा म्हणली होतीस बाबा आई म्हणण्याआधी सुद्धा म्हणली होतीस बाबा रांगत रांगत घेतला होतास घराचा तू ताबा लुटू लुटू उभं राहत टाकलंस पाऊल पहिलं लुटू लुटू उभं राहत टाकलंस पाऊल पहिलं दूरच पाहत राहिलो फक्त जवळ पाहायचंच राहिलं असा गेलो आहे बाळा पुराण तुला झोपेतच पाहतो दुरून अशा गेलो आहे बाळा पुरा अडकून हल्ली तुला झोपेतच पाहतो दुरून असा कसा बाबा देवले कराला देतो लव कर जातो आणि उशिरा न येतो एका घरी राहून या मनामध्ये खोर तुला तुझा बाबा नाही मला माझी पोर बालपण गेले सारे तुझे निसटून उरे काय तुझ्या माझ्या उंजळी मधून जरी असे तुझ्या उठी माझ्यासाठी हसे नजरेत तुझ्या काही अनोळखी दिसे जरी असे तुझ्या उठी माझ्यासाठी हसे नजरेत तुझ्या काही अनोळखी दिसे तुझ्या जगातून बाबा हरवेल का ग मोठेपणी बाबा तुला आठवेल का ग तुझ्या जगातून बाबा हरवेल का ग मोठे
लहानपणी बाबा तुला आठवेल का ग सासुराला जाता जाता उंबरठ्यामध्ये बाबासाठी येईल का पाणी डोळ्यामध्ये खूप सुंदर झालं गाणं. थँक्यू. कॅप्टन्सना विचारू आपण त्यांना कसं वाटलं अवधूत. खूप छान झालं गाणं शुभम. मुख्य म्हणजे हे शब्द जे आहेत ना हे सगळ्यात सर्वोच्च आहेत ह्या गाण्यामध्ये. त्या शब्दांच्याही वरती जर का असेल तर आपल्या बापाचं आपल्या मुलीशी किंवा मुलाशी असलेलं नातं हे इतका नाजूक हळवा कोपरा घराघरामध्ये असतो की तुम्ही त्याला उद्देशून जरास बरं जरी लिहिलं तरी सुद्धा प्रत्येक बापाच्या ते मनाला भिडतच. मग त्यामध्ये ज्यावेळेला संदीप खरे सारखा आजचा महाराष्ट्राचा फार मोठा कवी ज्यावेळेला ह्या विषयाला हात घालतो त्यावेळेला असं काव्य तो लिहिणारच. आणि त्याला सलील कुलकर्णी सारख्या अतिशय हुशार आणि शब्दांवर प्रेम करणाऱ्या संगीतकाराची जोड मिळते. त्यावेळेला तो बरोबर बॅकफूटवर जाऊन अशी चाल करणारच की ज्याच्यामध्ये गाणाऱ्याला गाण्याची मजा येईल परंतु ऐकणाऱ्याला नकळत सालीच्या चमच्यामधनं शब्दांचा मध समोरच्याच्या जिभेला चाटवला जाईल अशी चाल त्याने दिलेली आहे ह्या गोष्टीला. आणि मग गायकाचं काम एवढंसं उरतं. तू तर सुरेल गायक आहेस त्यामुळे तू ते खूप छान गाणं निभावलंस. थँक्यू. थँक्यू. महेश तुला कसं वाटतं. शुभम खूप छान गायलात तुम्ही. कसं आहे बघा प्रत्येक वडील आपली अतृप्त इच्छा आपल्या मुलांमध्ये जगत असतात त्यामुळे त्यांना सगळं मिळण्याकरता आयुष्यभर जळत असतात का तर आपल्या मुलांच्या आयुष्यात प्रकाश पडावा म्हणून. आणि जितकी खंत आपल्याला असते आपले आई वडील आपल्यापाशी असावे त्यापेक्षा कदाचित जास्त खंत त्यांना ते आपल्या जवळ नसल्याची असते. आणि हे तुम्ही जे गायलात त्यातनं सगळं भावदर्शन तसंच्या तसं आलं. मला तुमचं सादरीकरण खूप आवडलं. खूप शुभेच्छा. थँक्यू.